काय दिलं? स्टार आणि स्माइली। दाखव दाखव, असं ना असं ना असं दाखव। ओहो, आज कशाबद्दल स्टार आणि स्माइली? बरोबर अभ्यास केला? क्या बात आहे। आणि आज काय होतं? हिंदी। हिंदी काय शिकवलं हिंदीचं? अजून अजून बघायला बघायला पाहिजे आता बुक मध्ये काय काय आहे, है ना? नको, मी नंतर बघते, राहू दे। आणि मला मेसेज येईलच टीचरचा काय काय आहे ते, आता होमवर्क हिंदीचा। आणि मग कसा गेला असला दिवस स्कूलमध्ये? आवडलं? ओके। आणि कोणाची तरी तब्येत बरी नव्हती, टीचरचा मेसेज होता की म्हणजे पॅरेंट्सला मेसेज होता की कोणाला बरं नसेल तर स्कूलमध्ये पाठवू नका म्हणून। हां, अरे बापरे, वॉमिटिंग झाली। मग काय केलं टीचरने? ओके। आणि मग त्यांच्याकडे बसलेली मोठी आली स्कूलला, आणि मध्ये स्कूल म्हणजे स्कूलला आली ती, मग तिने अभ्यास केला, मग मी पण करत होती। मग टीचर रेड पेन पाहिजे होतं, मग मी तिला घेऊन दिलं। तू तिच्या बाजूला बसलेली? वॉमिटिंग कोणी केली? आरवी। मग तू तिच्या बाजूला बसलेली का? ओके, मग तू साईडला होती ना? अच्छा, ओके ओके। मग म्हणून टीचरचा मेसेज होता की जर मुलांना बरं नसेल तर स्कूलमध्ये पाठवू नका, है ना? मग कसं होतं, दुसऱ्यांना पण इन्फेक्शन होतं ना। आता लास्ट टाइम तुला झालेलं सर्दी खोकला आहे की नाही, तू कोणाला कोणाच्या तरी बाजूला बसलेलीस, आणि मग मी तुला विचारलं विया कोणाला बरं नव्हतं, सांगितलं ना कोणाचं नाव घेतलेलं तू, आता माझ्या पण लक्षात नाही, त्याला बरं नव्हतं, तो कुठला तरी बॉय होता, आणि मग तू त्याच्या बाजूला बसलेली, मग तुला पण सर्दी खोकला झालेलं, इन्फेक्शन झालेलं। मग आणि मी होती ना तेव्हा पण मला ताप आलेला। ओके, सगळं झालेलं। मग म्हणून ना असंच ना की बरं नसेल तर स्कूलमध्ये पाठवायचं नाही। येस, चलो मग आता काय करायचंय? आणि आता आपण बरेच दिवसानंतर ब्लॉग करतोय ना? हो, दिवसानंतर। चला मग आता तुला एक ऐकायचंय। आता वाजले किती बघ, 11:30 व्हायला आले। मग थोडंसंच खायचं, सगळं नाही खायचं। अरे हळू पडेल, किती आहे बघू दे मला। हळूहळू पडेल, बरंच आहे बघ, अजून अर्ध आहे। थोडस मी तुला प्लेट मध्ये काढून देते। नको विहा, हात खराब करशील। हा ठीक आहे, चल मग हे बंद कर, दे मला। मी आणते प्लेट, मी आणते, थांब मी आणते, तू खा। ओके, आणि मी पण आता जेवण करते आणि आपण जेवूया। चलो, चला जेवण वगैरे झालेलं आहे आमचं, आणि आता वियाला पाठवते मी झोपायला। आणि त्याआधी हा जो पसारा केला आहेस ना, तो उचलायचा आहे। चला पटापट भरून घ्या लवकर। ओके दाखव। हा मॅडम, कुठे कुठे उडवून ठेवलंय ना, एवढ्या सगळ्या पजलमध्ये एकच पजल सॉल्व केलंय, बाकी सगळं असंच पसारा। चला फास्ट बघूया किती फास्ट आहे विया। कम ऑन फास्ट, एकदम हळू आहे बाबा, डोकं वगैरे आपटून घेशील। काय करते? भरून घे।
आणि सगळं झालं ना भरून बेडरूम मध्ये जायचं आणि लगेच झोपायचं हा टाइमपास नकोय संध्याकाळी उठायला तू खूप नाटक करतेस चला चला मॅडम झालंय भरून आणि त्याला झाकण लाव आता त्याच फास्ट चला पटापट झाकण लावा आणि इथे ठेवून द्या ठेवून द्या व्हेरी गुड मिया हुशार झाली आता माझी आणि गुड गर्ल पण झाली आहे की नाही पण कधी कधी झटके येतात ना काय म्हणते हळू बॉटल पडेल चला चला आता बेडरूम बेडरूम मॅडम चला आज जा आज जावा आणि झोपायचं आता चला लवकर आज जा आणि झोपा मॅडम आलेली आतमध्ये झोपायला झोपली तर काही नाही आहे ऍक्टिंग करते मला कसं कळलं या पडावर झोपायचा आणि ही जी चादर आहे आम्ही नवीन घेतली आहे ती इलास्टिकवाली आहे आणि आम्ही मस्त की मिशोवरून ऑर्डर केलेली छान आली आणि क्वालिटी पण छान आहे म्हणजे जास्त त्रास नाही इलास्टिक चारी साईडला कोपऱ्याला लावले काय दाखवते तू झोप झोप असं दिसतंय चादर चला पटकन झोपायचा चादर देऊ का ठीक आहे चला झोपा माझं थोडस काम आहे ते करून येते हा तोपर्यंत तू मला झोपलेली पाहिजे चलो गुड मॉर्निंग मिया गुड मॉर्निंग आज काय मॅडमची झोप एकदम कम्प्लीट हा संध्याकाळ झाली आहे तरी आम्ही गुड मॉर्निंग बोलतोय कारण आज मियाची झोप मस्त कम्प्लीट झाली आणि ते बाहेर येऊन पण पेंगते मस्त की वातावरण पण छान झालं आहे आणि तुम्ही विचार करा सर आज भिया ट्युशनला नाही गेली आहे सुट्टी टीचरचा अचानक मेसेज आला साडेचार नाही चार वाजता सॉरी चार वाजता टीचरचा मेसेज आला की आज ट्युशन कॅन्सल आहे मग काय मॅडमची झोप फुल कम्प्लीट करून घेतली मॅडमने झाली ना कम्प्लीट मला झोपायचं नाही आहे आता आपण नाश्ता करूया ओ मॅडम मस्त वारा येतोय ना छान छान वारा येतोय पाऊस एकदम बारीक आहे आणि छान छान वारा येतोय आता आम्ही निघालोय स्टेशनला जायचंय मम्मीकडे जायचंय मम्मीला बरं नाही आहे की नाही मग आता आम्ही जातोय मम्मीला बघायला मम्मी डॉक्टरकडे जाऊन आली आहे आणि आता आम्ही जातोय मम्मीला बघायला त्याच्या आधी एक काम आहे आमचं ते करून येते नळ घ्यायचं आहे ना बाळा नळ घ्यायला जायचंय येस मग ते नळ घेऊन झालं की आम्ही जाणार आहे मम्मीकडे आहे की नाही चला लिफ्ट आली चला आता परत जाईल खाली मग असारखे मी आता चालत जाते आणि आमची गाडी मध्येच पंक्चर झालेली आहे इथे वैभव आणि विया आलेले आहेत पुढे माहित नाही अचानक कशी काय पंक्चर झाली पण काय असं कसं नवीन गाडी आहे अरे यार बरेच पंक्चर झाली आमची गाडी आता विहा तुला चालत यायला लागेल तुला चालत यायला लागेल गाडी पंक्चर झाली ते बघ आता काय करायचं अरे बापरे अरे यार जन जसं निघाल तसं तेवढं पूर्ण रस्ता चालत आली आहे मी कारण की मागचं टायर पंक्चर झालं हवा येते हवा पंक्चर वगैरे निघालंय गाडीचं आता आणि पोचलं आम्ही नळ घ्यायला चला मॅडम काय बोलते तू आपण
हाँ आता इथेच घ्यायचे परत. चला चला नळ घेऊया पटकन आणि मम्मीकडे जाऊया. तिथून आमचं नळ घेऊन झालेलं आहे, आता मम्मीकडे जाऊ तेव्हा तुम्हाला दाखवू. आणि मम्मीला बरं नाही म्हणून, हा हा बरं नाही आहे म्हणून मग त्यांच्या आणि नारळ पाणी घेतोय आणि मम्मीला पण घेतोय, मला पण घेतोय आणि वैभवला पण पियायचंय. सगळेच आता नारळ पाणी पिणार आहे. लिहा तू नारळ पाणी पिणार. अरे बघ पाऊस सुरू झाला, पाऊस सुरू झाला, त्याला रेनकोट काढा. आई भिया तू आणला नाही आहे रेनकोट आत्ता. भिया तू भिजत आहे हा. तुला नळ आवडला, तुला नळ आवडला का? ठीक आहे चल. हा आणि डॅड्याकडे तोंड करून बसायचा. ओके चला चला हे पाणी पिजे. नळ पाणी नाही नाही सब पाणी वालाही दे दो, पार्सल करो दो. गोडे पी पटापट चांगलं आहे पी. हा आता रात्र झालेली आहे आणि मॅडम तिच्या रात्रीच्या कपड्यांमध्ये आलेली आहे नाईट ड्रेसमध्ये. आणि मम्मीकडे पण जाऊन आलो, थोडी तब्येत बरी आहे मम्मीची. त्यानंतर मग आम्ही घरी आलो, जेवलो वगैरे, पिक्चर बघत होतो. कुठला नाही देऊळ बंद, देऊळ बंद पिक्चरचं नाव देऊळ बंद आहे. तुला आवडलं का पिक्चर? मस्त होतं ना देव बाप्पाचा. व्हेरी गुड. मग पिक्चर बघत बसतो आणि मग आता बराच टाइम झाला, आता 12 वाजले आहे की नाही, उद्या स्कूलला पण जायचंय. मग चला मग आता तुम्हाला नळ दाखवायचं होता, मी दाखवणार होती पण मॅडम बोलते की नाही तीच दाखवणार. मला तिला देते. हा दाखवा सगळ्यांना, सांभाळू ना आणि जड आहे. हळूहळू काढ, खेच ना डायरेक्ट. हा यस. सो हा मी नळ घेतलाय, मला किचन साठी घेतला, मी किचनच्या बेसिंगला हा वाला. हो 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 यस मॅडम, माहिती आहे सगळ्यांना असं फिरतं ते माहिती आहे बाळा. सो माझं किचनचा जो नळ आहे तो छोटा आहे आणि आता 7 मंथ चालू आहे म्हणून ते पोट म्हणजे किचनला लागतं, टच होते आहे. मला कम्फर्टेबल होत नाही आहे भांडी वगैरे धुवायला, पाणी भरायला वगैरे. सो म्हणून मग हा नवीन मोठा नळ घेतला आणि हे पण मस्त फुडून ॲडजस्टेबल आहे, असं फिरतं. यस हो बाळा ते पण फिरतं. जड आहे विहा जरा सांभाळून. हो 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 चल 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 हळूहळू बाळा. हा जड आहे ना. सो म्हणून मग आम्ही हा नळ आता घेऊन आलोय. माईक विया माईक हा नळ आणि एक छोटा नळ घेतलाय जो आमचं सोलरचं नळ आहे, तिथून पाणी गळायला लागलं अचानक. मग आता हा एक छोटा नळ घेतलाय. येस हा बाळा मग तो गळतं ना पाणी म्हणून तो चेंज करून हा लावायचा. चला झाले नळ. सो हे दोन नळ आम्ही आता घेऊन आलोय. आता उद्या प्लंबर काकांना बोलवायचं आणि मग ते लावून घेणार. येस चला मग आता झोपायचं. केस बाजूला कर, तुझ्या डोळ्यात जात आहेत केस तरी तुला कळत नाही मुली. चला मग आता झोपूया, आपण भेटूया उद्या. जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत गुड नाईट बाय.